जर तेथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वजधारी न्यूज. महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जत येथील जीवनरेखा रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. जे कोण रक्तदान करण्यास इच्छुक असतील त्यांनी खाली दिलेल्या दूरध्वनीवरती संपर्क साधावा. आपल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचेल त्यामुळे उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन विक्रम ढोणे व त्यांचे सहकाऱ्यांनी केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सध्या कोरोनाचं जागतिक संकट असल्यामुळे जयंती सार्वजनिक मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करता येत आहे. म्हणून आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे कार्यकर्ते जत शहरातील सर्वत्र एकत्र येऊन आम्ही जयंतीच्या माध्यमात निमित्तानं रक्तदान शिबिर आम्ही घेतलेलं आहे. जीवनरेखा रक्तपेढी इथं या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही 4 दिवसाचा महात्मा फुले जयंती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 11 एप्रिल ते 14 एप्रिल असं 4 दिवसाचं आम्ही रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. तरी ज्या रक्तदात्यांना शहरातील रक्तदान करायचं आहे, ज्या फुले शाहू आंबेडकर विचाराच्या अनुयायांनी या रक्तदान शिबिरामध्ये येऊन रक्तदान करावं एवढीच आम्ही जयंतीच्या निमित्तानं त्यांना आवाहन करतो. आणि हेच खऱ्या अर्थाने ह्या वर्षीची जयंती आपल्याला अशा पद्धतीने साजरी करता येईल. आज महात्मा फुले यांची जयंती, त्याचबरोबर 14 तारखेला 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने आमचे शाहू फुले आंबेडकर या विचारवादी जेवढे तरुण मंडळी आहेत त्या सर्वांनी मिळून आज रक्तदान शिबिरांची आयोजन केलेले आहे. तरी आजपासून तब्बल 14 एप्रिलपर्यंत हे रक्तदान शिबिर चालणार आहे. ज्या म्हणजे जत शहरातीलच नागरिकांना ज्यांना ज्यांना आपले रक्तदान द्यायचे आहे त्यांनी जीवनरेखा रक्तपेढीमध्ये येऊन आपले रक्तदान करावे एवढंच आम्ही या निमित्ताने आवाहन करतो. आणि या पुण्यदिनी आम्ही आमच्याकडनं श्रद्धांजली, एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून यांना अभिवादन म्हणून आम्ही हे उपक्रम राबवलेला आहे. आणि तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे चांगल्या पद्धतीने वाढत चाललेला आहे, त्याच्यावर लवकरातच लवकर उपाययोजनाही होतील. पण आमच्याकडून ह्याचा प्रसार वाढू नये ह्यामुळे आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हा छोटासा उपक्रम हाती घेतलेला आहे. एवढं बोलून मी तिथे जत शहरातील जे नागरिक रक्तदान करण्यास इच्छुक आहेत त्यांनी नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. कारण सध्या संचारबंदी असल्याने त्यांना पास देण्यात येईल त्या कालावधीकरता आणि सोशल डिस्टन्सिंग असल्याने जे इच्छुक असतील त्यांना रक्तदानासाठी वेळ ठरवून देण्यात येईल. त्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे असल्याची माहिती ढोणे यांनी दिली. रक्तदान शिबिर कालावधी दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल 2020 या कालावधीत होणार आहे. जॉकेश अदाटे, जत, निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वजधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.